अगं बाई परत आमचे धने कुठे तरी गेले. काय बघताय अगं बाई? कोण कोण हायस कोण? हनी तू कुठे घुसलीयस? कोण हायस कोण? तू मला ओळखलं नाहीस? नाही अगं, मी त्या गुलछडीची मावशी मा व शी. अरे देवा, म्हणजे हे आपलं ते ती तो काय काय चाललंय काय तुझं अंगात काय आलं काय तुझ्या? हा हे आई करतेस ती. बस 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 बस, आता आलं माझ्या ध्यानात. आता मग अशी ती लावणी झाली ना, त्या पार्टीचं पार्सल दिसतंय, हिथंच राहिलं वाटत. काय बोलीस तू? काय बोलीस मला? पार्सल बोलीस तू मला? हा, तुझंच पार्सल करून टाकीन, माहित नाही तुला. काय पार्सल बिर्सल बोलायचं नाही. आणि मी काय अशीच आलेली नाहीये. मला कोणतरी बोलवलंय म्हणून आली मी. हायत कुठे ते? कोण ते? ज्याने मला बोलवलंय ते. कोण ते? कोण ते? ते कोण ते? अगं बाई, असं आपण नाव घ्यायचं म्हणजे? ए बाई, एवढं लाजाय काय झालं? नवऱ्याचं नाव घ्याय सांगत नाही. मी तयार आहे बाई. ते तयार झाले म्हणजे झालं. बाई कोण हाय तरी? कोण ते? तुला काय कळणार त्यांची पत? हो, पाटील. ते पाटील? पाटील बाई? कुठले पाटील? इथले का तिथले? मग अशी कुठे पाटील? पाटील कुठे गेले? पाटील जरा घबरा की इथं समोर जर पाटील असते तर दिसले नसते का मला? इथं दिसत नाहीत म्हणून तर विचारते कुठे आहेत ते. मग ते बारमुड्याचे पाटील. म्हणजे आमच्या पाटलाविषयी बोलतायत? अरे देवा, पण तुला कशा पायी बोलवलं इथं? का कशासाठी? कशा पायी? का कशा पायी? कशासाठी? कळत नाही भाई तुला. हा, एक सुंदर देखण्या तरुणीला एक उमदा देखना पुरुष कशा पायी बोलवतो? सुंदर देखणी तरुण? आमच्या ह्यांना काही खुळ नाही लागलं तुला इथं बोलवाया? मला म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मला म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हा, लक्षात ठेव, उद्याचा जमाना आमचा आहे. आमचा? आमच्याशिवाय पान नाही हलायचं कुणाचं. अगो बाई, हे काय तर नवीन. तुमचा जमाना म्हणजे? कळलं नाही बाई तुला? नाही. ऐक तर मग. हा, इज्ञानानं केली प्रगती पण माणसानं केलाय घात. इज्ञानानं केली प्रगती पण माणसानं केलाय घात. बाईच्या पोटात असतानाच पोरीना मारायचा घातलाय ना त्यानं घात. सांग मला, असं जर झालं तर उद्या आमच्याशिवाय पर्याय उरणारे का कुठल्याही पुरुषाला? खरंय खरंय ग मावशे, काय लाख मोलाचं बोललीस ग तू. अगं जे तुला कळतंय ते जर समद्यांना कळलं तर या जगातून स्त्री भ्रूण हत्येचा पाप नाहीसच होईल की. खरंच तुझ्याकडनं शिकायला हवं समजा. राव दे राव दे, आता उगाच चढवू नकोस मला. असू द्या, हरभऱ्याच्या झाडावर असू द्या, असू द्या. हो बर, जाते मी. जा. पण ना पाटील आले की सांग बरं त्यांना. सांगते. काय सांगशील? गुलछडीची मावशी येऊन गेली घ्यायला कार्यक्रमाची सुपारी. येते. नमस्कार. नमस्कार. मी साताऱ्याची. पण मंडळी, मावशी आली गेली पर जाता जाता लाख मोलाचं बोलून गेली बर का. स्त्री भ्रूण हत्या टाळा. आणि आपल्या अवतीभवती जर होत असेल तर त्यालाही येळीच आवर घाला. RCF सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015 प्रस्तुत करता RCF सुजला 100% पाण्यात विरघळणारं NPK खत. सह प्रायोजक वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि ऊर्जा विभाग. सर्वो वर्ल्ड क्लास लुब्रिकंट्स फ्रॉम इंडियन ऑइल. ऍड सर्वो ऍड लाईफ. आणि नाबार्ड. गाव बढे तो देश बढे. '1982 से गांव गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बढ़े तो देश बढ़े. What's his name? पुष्पिंदर. अरे एक मिनट, पुष्पिंदर को जाने दो. Happy birthday, पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ECG सही रखो. ECG यानी इंजन, क्लच और गियर. और सर्वो 40 यानी ECG स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑयल.
ध्यान देऊनी मंडळी ऐका झाडा कुऱ्हाड लावू नका माय मातीचा हिरवा पदर डोईवरून ओढू नका डोईवरून ओढू नका झाड देती फळ फुल पाने शुद्ध हवा देती झाडे रंक राव तुम्हा विनवितो तुम्ही ऐका होले वढे वन विभागाचा हा प्रयास राखू पर्यावरण हे खास फक्त वापरू जळण्यासाठी एलपीजी अन बायोगॅस एलपीजी अन बायोगॅस टमाटी भी नाही होणार नजर शाबूत राहणार आरोग्याची काळजी तुमच्या आपलं सरकार वाहणार वन विभाग पाहणार अरे तुझ्या त्या टोपीतून जिलब्या लाडू काढण्यापेक्षा शेतीला फायद्याचं काय ते काढ बरं असं म्हणताय हे घ्या सुफला हे घ्या सुजला हे घ्या उज्ज्वला आता हे घ्या मायक्रोला आणि आता हे घ्या बायोला सगळी उत्पादनं आरसीएफ मध्ये तयार होतात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची खासियत जशी माती तसं खत पुढचे पुरस्कार आहेत मत्स्य व्यवसाय व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आरसीएफ सुजला प्रस्तुत आठवा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015 मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य शेती इतकीच आता मत्स्य शेती ही महत्वाची मानली जात आहे सागरी मासेमारीच्या बरोबरीनं मत्स्यपालन व्यवसायाकडे तरुण पिढी वळत आहे माशांशी संबंधित असलेल्या व्यवसाय उद्योगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा या घटक क्षेत्रातील पुरस्कारासाठी विचार केला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली हे राजेश पोपकरांचं मूळ गाव असलं तरी आता ते वेंगुर्ल्या जवळच्या कोचरे गावात मत्स्य शेती करत आहेत मत्स्य विज्ञानातील पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोपकरांनी मालवण जवळच्या देवली गावातील निमखाऱ्या मत्स्यशेती फार्मवर नोकरी धरली नोकरीच्या काळात मिळवलेल्या अनुभवातून राजेश पोपकरांनी त्याच भागात भागीदारीत मत्स्यशेती फार्म सुरू केला मात्र त्यांना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता ते त्यांचं स्वप्न होत वेंगुर्ल्या जवळच्या कोचरे गावात राजेश पोपकरांनी 20 एकर जमीन घेतली त्या जमिनीत त्यांनी 9 तळी बांधून घेतली आणि राजेश ऍक्वा फार्म या नावानं पोपकरांनी कोळंबी संवर्धन प्रकल्प सुरू केला पोपकरांच्या फार्मवर टायगर प्रॉन्स आणि व्हाईट प्रॉन्स अशा 2 जातींच्या कोळंबींचं संवर्धन केलं जातं वर्षातून 2 दा त्यांच्या फार्मवर उत्पादित होणारी सर्व कोळंबी निर्यात करण्यासाठी मुंबईला पाठवली जाते उत्पादन वाढीसाठी राजेश पोपकर आपल्या फार्मवर वेगवेगळे प्रयोग करत असतात आवश्यक तिथे तज्ज्ञ संशोधकांची मदतही घेत असतात पोपकरांनी मिळवलेल्या यशाची नोंद घेऊन मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी असलेल्या आरसीएफ सुजला 8व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्काराने राजेश पोपकर यांना गौरवण्यात येत आहे आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015 आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय डॉक्टर नितीन कोष्टी यांना मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि माननीय डॉक्टर एस डी मोरे माजी संचालक विस्तार शिक्षण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जोरदारकड्यांनी स्वागत करूया राजेश पोपकर यांचं पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते मंचावर येत आहेत सावंतवाडीच्या इन्सुली इथून राजेश जी आलेले आहेत माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 20 ते 25 कोळंबी प्रकल्प बंद अवस्थेत होते स्वतःचा प्रकल्प चालू असताना मी त्या प्रकल्पधारकांची भेट घेता घेता त्या 20 ते 25 कोळंबी संवर्धनापैकी जवळपास 10 ते 15 प्रकल्प मी त्यांना आता मार्गदर्शन करतो आहे आणि ते पण आता व्यवस्थित चालू आहे हिंदीमध्ये एक म्हण आहे इरादे अगर नेक हो तो रास्ते आसान होते हैं
लगन अगर सच्ची हो तो सपने साकार होते हैं। विदर्भातल्या सरिताई श्याम सुंदरला जो पुरस्कार इथे देण्यात आलेला आहे, त्यांचं कार्य किंबहुना विदर्भातील सर्वच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचं कार्य याच प्रकारे चालू आहे। व विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील ज्या ज्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। माझ्या माहितीप्रमाणे भारतातील ज्या 18 भाषिक वाहिन्या आहेत त्यामध्ये सह्याद्री मराठी हे एकच असं वाहिनी आहे की जे या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला इथे बोलवतं, यथोचे सन्मान करतं व त्यांना पुरस्कार देऊन गौरवान्वित करतं। तर धन्यवाद मंडळी। या पुढला पुरस्कार आहे फळ फुल शेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य। आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015। फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य। धान्य कडधान्याच्या पिकासोबत शेतकरी आता भाजीपाला आणि फळ शेतीकडेही लक्ष देऊ लागले आहेत। नगदी पीक म्हणूनही भाज्या आणि फळांकडे पाहिलं जातं। फळे फुले भाजीपाला पिकवताना वेगळेपण दाखवणाऱ्या शेतकऱ्यांची या घटक क्षेत्रातील पुरस्कारासाठी नोंद घेण्यात येते। एखादा प्रयोगशील शेतकरी स्वतः बरोबर आपल्या गावाचं आणि गावकऱ्यांचं कसं भलं करू शकतो हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या देऊळ गावातील नामदेवराव यादवराव आढाऊ यांनी दाखवून दिलं आहे। नामदेवरावांच्या चौफेर प्रयत्नांमुळे आज कांदा आणि कांदा बीजोत्पादनाच्या विक्रमी उत्पन्नामुळे देऊळगावचा शेतकरी लखपती तर अख्खा देऊळगाव करोडपती झाला आहे। शेतीच्या आवडीमुळे नामदेवरावांनी कृषी डिप्लोमा घेऊन मोठ्या शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्वावर घेतली। मन लावून शेती केली, पैसे जमवले आणि काही वर्षातच स्वतःसाठी 6 हेक्टर जमीन खरेदी केली। सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करत राहणं हा आढाऊंचा उपजतच स्वभाव। त्यांनी आपली जमीन समतल करून शेती योग्य केली। अधिकाधिक आणि कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून शेततळं खोदलं। खरीपात कांदा लसूण लागवड तर रब्बीत कांदा बियाण्याच्या निर्मितीचा प्रयोग नामदेवरावांनी परिश्रमपूर्वक यशस्वी केला। कांद्यापेक्षा कांदा बीजातून अधिक प्राप्ती होते हे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिलं आणि त्यांना बीजोत्पादनाकडे वळवलं। देऊळगावामध्ये समृद्धी आणणाऱ्या नामदेवराव यादवराव आढाऊ यांना फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आरसीएफ सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान देऊन गौरवण्यात येत आहे। आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015। हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय डॉक्टर किरण कोकाटे, संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना। देऊळगाव ब्राह्मण अकोल्याहून नामदेवराव इथे आलेले आहेत। कच्चा माल आम्ही विकतो आणि त्याच कच्च्या मालापासून पक्का माल करून कारखानदार व्यापारी सगळे लखपती करोडपती होतात आणि आम्ही आमचे दारिद्रच आहेत। हे लक्षात घेऊन आम्ही प्रक्रिया उद्योग उभारण्याचं तंत्र अवगत केलं। यासाठी आम्हाला कृषी विद्यापीठ सहकार्य करत आहे। ते म्हणजे काय? कांद्यापासून कांदा पावडर, लसणापासून लसूण पावडर, मिरचीपासून तेल आणि मिरची पावडर, हळदपासून हळद पावडर, ह्या पावडरी याची किंमत जर पाहिली तर दाम दुप्पट चौपट आहे। कांद्याची पावडर पाहिली तर 10 रुपये किलोचा कांदा आणि पावडर पाहिली तर 1000 रुपये किलो, हा फरक आहे। हे मधली जी दुरी आहे हे पार करायची असेल तर प्रक्रिया उद्योगाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। हे लक्षात घेऊन आम्ही प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आणि आमच्या प्रोड्युसर कंपनीमध्ये 300 लोकांचा सहभाग आहे। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचं मनोबल वाढवण्याचं काम हे दूरदर्शन करीत आहे। कारण हा पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला 10 हत्तीचं बळ मिळालं आणि आमचा आयुष्य 5 वर्षांनी वाढत आहे। जय हिंद, जय भारत।
उपकार मधलं गाणं आठवलं, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. त्याचा अर्थ आपल्याला कल्पना आहेच की जमिनीतले जे काही सोनं उगवतं उगवलं जातं, पण ते उगवणारे असे हिरे मोती आहे. एकात्मिक शेती पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे की त्यामुळे शाश्वत आणि फायदेशीर शेती ही कसं करायचं आहे, आणि त्यासाठी आम्हाला आवश्यक आहेत युवक आणि युवती. त्यांना अट्रॅक्ट कसं करायचं तर ह्या अशा शेतकऱ्यांच्यापासून आपल्याला भविष्यातील तरुणांना ह्या ठिकाणी शेतीमध्ये जे हुशार आहेत तशा लोक, जे आता आय टीकडे अट्रॅक्शन आहे पण शेतीकडे आम्हाला अट्रॅक्ट करायचं तरुणांना, आणि आमची शेती एक आयडियल मॉडेल महाराष्ट्रातलं की जे देशाच्या शेतीला एक दिशा देत आहे. धन्यवाद सह्याद्री वाहिनी, खूप खूप धन्यवाद, नमस्कार. आवळाबाई तुम्ही कार्यक्रम पुढे घेऊन जा, मी जरा जाऊन येतो. अहो आता परत कुठं चाललात तुम्ही, असं काय करायला लागलाय? अहो कार्यक्रम एवढा रंगात आलाय आणि आता मध्येच कुठेतरी जाते, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो असं काय करताय, हा कार्यक्रम पुढे न्यायला तुम्ही हात ना. अहो तिकडं आपल्या कोंबड्या पळाल्या आहेत आपल्या खुराड्यातून, मग त्यांना पकडायला नको, त्या पोल्ट्री मध्ये परत आणून बसवायला नको, नाहीतर गावातले सगळे तरुण असे टपूनच बसलेले आहेत, एक जण येईल आणि त्या कोंबडीवर झडप घाली. आपल्या कोंबड्या पळाल्या, मग चला चला चला, मला पण तुमच्या संग यायला हवं. चला 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 चला, कुठं तुम्ही चला कुठं, मग हा कार्यक्रम पुढे कोण नेणार असं म्हणताय? हा असं काय करताय, त्यासनी बी कळते गे आपली अडचण. मंडळी बरोबर आहे ना माझं, तेव्हा आम्ही जातो आणि लागलीच परत येतो. आरसीएफ सुजला, आठवा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015. शेतीला लाभलं वरदान सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जातय थेट पिकाशी जाऊन भिडतय. आरसीएफचा सुजला म्हणजे एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा, पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही. आरसीएफचा सुजला. काही आव्हाने आहेत आमच्या समोर. लोकसंख्येसोबत सतत वाढती विजेची मागणी, परंपरागत ऊर्जा संसाधनांचा अभाव आणि अनवरत विकासाची आकांक्षा. अणुऊर्जा विभागाद्वारे विकसित अणु वीज केंद्र ऊर्जा उपलब्धता, सतत विकास आणि उच्च जीवन स्तर यांना शतकांपर्यंत सुनिश्चित करण्यामध्ये सक्षम आहेत. सशक्त भारत, उज्ज्वल भविष्य, राष्ट्राच्या सेवेसाठी अणु. उन्नीस सौ 1982 से गांव गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बढ़े तो देश बढ़े. शेतीला लाभलं वरदान सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जातय थेट पिकाशी जाऊन भिडतय. ड्रीप तुषारशी दोस्ती करतय, पीक जो मान वाढत या हो जी जी जी. आरसीएफचा सुजला म्हणजे ड्रीप किंवा तुषार मधून वाहणारा एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा, पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रीप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही, पीक जोमदार, उत्पन्न दमदार. जाणत्या शेतकऱ्याची सुजाण निवड आरसीएफचा सुजला. What's his name? Pushpinder. अरे एक मिनट, पुष्पिंदर को जाने दो. Happy birthday, पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ECG सही रखो. ECG यानी इंजन, क्लच और गियर, और सर्वो 40 यानी ECG स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. From Indian Oil. अणु ऊर्जा कृषी आणि खाद्य उत्पादनांसाठी वरदान आहे. अधिक उत्पन्न, रोग प्रतिकारक पिके, उत्तम परिरक्षण आणि निर्यातीच्या नव्या संधी. अणुऊर्जा विभागाद्वारे विकसित भुईमूग, कडधान्ये आणि तेलबिया यांचा दर्जा उत्तम असतो. मसाले, आंबे, लिची इत्यादी आता जास्त कालावधीसाठी ताजे राहतात. निरोगी ग्राहक, आनंदी शेतकरी, राष्ट्राच्या सेवेसाठी अणु. अरे तुझ्या त्या टोपीतून जिलब्या लाडू काढण्यापेक्षा शेतीला फायद्याचं काय ते काढ बरं. असं म्हणताय, हे घ्या सुफला, हे घ्या सुजला, हे घ्या उज्ज्वला, आता हे घ्या मायक्रोला, आणि आता हे घ्या बायोला.
सगळी उत्पादन आरसीएफ मध्ये तयार होतात. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ची खासियत जशी माती तसं खत. व्हाट्स नेम पुष्पिंदर. अरे एक मिनट पुष्पिंदर को जाने दो. हैप्पी बर्थडे पुष्पिंदर. हु टोल्ड यू मेरा नाम पुष्पिंदर है. हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ईसीजी सही रखो. ईसीजी ईसीजी यानी इंजन क्लच और गियर और सर्वो 40 यानी ईसीजी स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑयल आरसीएफ सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषि सम्मान सोहळा 2015. कोंबड्या खोराड्यात गेल्या. शांत काय बी करू नका इकडे चला. लाईट टॉचणाऱ्या कोंबड्या होत्या. तुम्हाला मी सांगतो या अशा टॉचणाऱ्या कोंबड्या आणि टोचणारी माणसं मला अजिबात आवडत नाही. कधी टोचून बोलले हो तुम्हाला? अहो तुमच्याबद्दल कुठं बोललो मी? मी त्या कोंबड्यांबद्दल बोलत होतो. आता शेतीला जोडून धंदा असतो तो म्हणजे कुक्कुटपालनाचा. मग आता तुम्ही म्हणाल त्या व्यवसायामध्ये संशोधन आपण काय करणार? जे काय करायचं ते कोंबड्याच करणार. पाटील एक विचारू काय?
आरसीएफच्या 100% पाण्यात इरघळणाऱ्या एनपीके खतामुळे फुलांचं उत्पादन भरघोस वाढतं ना वय बर. आणि मग कोंबड्यांना हे खत घातलं तर अंड्यांचा आकडा बी वाढेल काय? क्या बात आहे पाटलीन भाई, आवडलं ना? काय झाक विचार केलेला आहे तुम्ही. अग माझी छबू, अग माझी छबुडी, अग माझी बाबुडी, पडशील आणि मला पण तोंडावर पडशील. हे काय बोलताय तुम्ही? अहो एकाच अन्न दुसऱ्याला घालून कसं चालल? म्हणजे आता बघा, आता बघा म्हस, हा म्हशीला असं सकस चारा घातल्यानंतर ती चांगली दुपती होते, म्हणून कोणी बाळन तिनीला चारा खायला घालत का? नाडी कुठं बी जोडायची म्हणजे काय? बर बर बर, चुकलं राहिलं उगाच का होऊ नका माझ्यावर. हा मी आपलं बोलले बर, मग आता आपण पुढल्या पुरस्कारांची नातं तरी जोडूयात का? बरोबर बोललीस. हा तर मंडळी, आरसीएफ सुजला दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015 यातला पुढचा पुरस्कार आहे कृषी पूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015 कृषी पूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. 4 पैसे हाती असावेत म्हणून शेतीच्या जोडीला शेतकरी अनेक उद्योग करत असतात. रेशीम, मधमाशा पालन, गांडूळ शेती, कुक्कुटपालन.